नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक परिपत्रक पाहत आहोत या परिपत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्रसिद्ध झालेलं हे पत्र आहे विषय असा आहे की केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस निवेदनाबाबत महोदय महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्रमांक तुम्हाला इथं दिसेल दिनांक पंधरा नऊ दोन हजार बावीस अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसचे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून ऑनलाईन पद्धतीने दिनांक एक बा एक बारा दोन हजार तेवीस ते आठ बारा दोन हजार तेवीस या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळवण्यात येईल सदर प्रसिद्धी पत्रकास आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती तर केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा बाबत हे पत्र आहे आणि आपल्या लक्षात येईल की पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यातच या संदर्भात आवेदनपत्र आणि परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहे आणि त्यानुसार आपल्याला परीक्षेचा दिनांक हा संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीचं हे पत्र आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस प्रसिद्धी पत्रक पाहूया आपण या कार्यालयाची अधिसूचना आपल्याला इथं क्रमांक दिसेल जावक क्रमांक दिनांक पाच सहा दोन हजार तेवीस अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेचे आयोजन माहे जून दोन हजार तेवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्याचे नियोजित होते परंतु माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल केलेल्या होत्या त्यामुळे शासनपत्र संकीर्ण दोन हजार बावीस क्रमांक दिसेल दिनांक वीस 20 जून दोन हजार तेवीस अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मान्य न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली त्यानुसार शासन निर्णय क्रमांक आपल्याला दिसेल इथं दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळवण्यात येईल तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पर प्रणालीद्वारे डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक बारा दोन हजार तेवीस ते आठ बारा दोन हजार तेवीस रोजी तेवीस एकोणसाठ म्हणजे रात्रीचे बारा वाजण्यास एक मिनिट कमी असेपर्यंत ऑनलाईन आवेदन पत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही कराय करावी यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरित्या ऑनलाईन पद्धतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तसेच मान्य न्यायालयाच्या आदेशांमुळे ज्या उमेदवारांनी ईमेलद्वारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे अशा उमेदवारांचे पडताळणी करून त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल तथापि सदर उमेदवारांनी पुनश्च ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक का आहे तर आपल्या लक्षात आलं असेल की जूनमध्ये परीक्षा होणार होती आणि परीक्षेचे अर्ज मोठ्या प्रमाणात आल्यामुळे परीक्षा सप्टेंबरमध्ये पुढे ढकलण्यात आली होती आणि त्यानुसार पुन्हा काही अडचणी देखील आल्या न्यायालयाने यावर स्थगिती देखील दिली होती आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु त्यावेळी ज्यांनी ज्यांनी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांना आता पुन्हा एकदा प्रवेश शुल्क भरणं आवश्यक आहे त्यांचे जे काही प्रवेश शुल्क आहे त्याचा भरणा देखील केला जाणार के आहे असं या परिपत्रकात नमूद केलेलं आहे सदर परिपत्रक आपल्या लक्षात आलं असेल आणि केंद्रप्रमुख परीक्षा लवकरच होणार आहे हेही लक्षात आलं असेल तर या परिपत्रकानुसार आपण परीक्षा देण्यास इच्छुक असाल तर दिनांक एक बारा म्हणजे एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र आणि शुल्क भरणा करावा आणि परीक्षेसाठी आपल्याला पुनश्च खूप खूप शुभेच्छा धन्यवाद